नमस्कार मी संजय मोते एस एम टी व्ही मराठीमध्ये आपले सह स्वागत करतो तांदूळवाडी ग्रामपंचायत अखेर नागेश काकडे गटाने गट सत्ता हस्तगत केली भावाबाई जाधव यांची सरपंचपदी निवड तर शशिकांत कदम यांची उपसरपंचपदी निवड तांदुळवाडी गावात सत्ताधारी असणाऱ्या पवार गटावर मात करत अखेर नागेश काकडे गटाने सत्ता स्थापन केली गेल्या अनेक दिवसापासून सरपंच निवड हा विषय चर्चेत होता अखेर मुहूर्त सापडला निवडणूक निर्णय अधिकारी रणसुबे अतुल व तलाडी अतुल आलेराव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक यशस्वीरित्या पार पडली तांदळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी दहा ते बारा या वेळेत अर्ज भरणे बारा ते एक या वेळेत नामदर्शन अर्जाची छाननी व वा उमेदवारी माघारी घेण्याची वेळ दुपारी एक ते दोन दुपारी दोन वाजता निवडणूक पार पडली यावेळी सहकार मर्सी कारखाने संचालक विजय पवार यांच्या गटाकडून जयश्री अमोल राऊत सरपंच पदासाठी तर उपसरपंच पदासाठी शंकर बळीराम चव्हाण यांनी अर्ज भरला अखेर विकास आघाडीचे नेते नागेश काकडे यांच्या गटाकडून सौ so, भामाबाई अशोक जाधव यांनी सरपंच पदासाठी तर शशिकांत कराम कदम यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज भरला जयश्री राऊत व शंकर चव्हाण यांना प्रत्येकी सहा मते पडली तर भामाबाई जाधव व शशिकांत कदम यांना प्रत्येकी अकरा मते पडली तदनंतर निवडणूक निर्णय अधिकारी रणसुबे यांनी सरपंच पदासाठी सौ भामाबाई अशोक जाधव यांना विजय घोषित केले तर उपसरपंच पदासाठी शशिकांत तुकाराम कदम यांना विजयी घोषित केले एकूण सतरा असणाऱ्या तांदुवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच कोणत्या गटाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते शेवटी नागेश काकडे गटाने प्रस्थापित विजय पवार गटाचा पराभव करून ग्रामपंचायत विकास आघाडीकडे आणण्यात यश आलेले विकास आघाडीचा कार्यकर्त्यांनी गुलाचे उदाहरण करत सरपंच उपसरपंच दिल्या विशेष म्हणजे मागील पाच वर्ष उपसरपंच पद हे काही काळी समाजाकडेच होते तर नूतन निवडीमध्ये सरपंच पदाचा बहुमान काही काळी समाजालाच मिळाले अभिनंदनाचा वर्षा होत आहे धन्यवाद